पंपिंग स्टेशन ड्रेनेज पाणी ओव्हरफ्लो, परिसरात पसरली दुर्गंधी. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेजचे पाणी टाकण्याचा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मैगुरे यांनी दिला इशारा. मिरज शहरातील ड्रेनेज पाणी संकलित करणाऱ्या वखार भाग कंपिंग स्टेशन ड्रेनेज पाण्याने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. वडीकडे जाणारी ड्रेनेज रायझिंग मेल पाईप लाईन फुटल्याने वखार भाग परिसरामध्ये असलेल्या पंपिंग स्टेशनमध्ये साठून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या बोर आणि पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळत असून नागरिक साथीच्या आजाराने तसेच ढासांच्या प्रादुर्भावाने हैराण झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी आज अधिकाऱ्यांना वखार भाग पंपिंग स्टेशन येथे बोलून घेऊन जाब विचारला. संतप्त महिलांनी महापालिका उपायुक्त वैभव साबळे आणि ड्रेनेज अधिकारी पांडव यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. बांधकाम विभागाचे DD पवार यांना फोनवरून जागेवर येण्यास सांगितले असता कागदपत्रे गोळा करत असल्याचे कारण सांगितले. महापालिका अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी नसून येत्या 8 दिवसांमध्ये ड्रेनेज समस्या सुटली नाही तर महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेजचे पाणी टाकण्याचा इशारा संतप्त उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी दिला आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. शोभा लामदडे जोगाई कॉलनीत आम्ही राहतोय. या डेरणीची तक्रार नगरपालिकेत किती वेळा तर आम्ही केली आहे की 5-6 वेळा जाऊन सुद्धा आल्यात तरी कोणी सुद्धा लक्ष देत नाहीत. आणि संध्याकाळी इथे येऊन बघितलं तर असं एवढं घाण वास येतोय की बसायचं होत नाही. ढासा भरपूर आहे तिथं. किती वेळा येऊन सांगितलं औषध तर मारत ते पण मारत नाहीत. किती काय कोण सगळ्या गावातलं सगळं आणून इकडे सोडल्यात आणि इथनं आणि चर काढून शाळेत सुद्धा जाऊन आम्ही तक्रार केली पोराशनी. एवढ्या घाणीतनं पोरं चालले आहेत काय करायचं कसं करायचं म्हणून ते शिक्षक मी येणार मग काय करायचं आता मग आणि आमची कुठे दाद लागून घेणार त्यांनी. एक महिना झाला मी तक्रार करायला त्यांनी काय लक्ष देणं. आता जर 4 दिवसात नाही झालं तरी पाणी घेऊन आता सगळं नगरपालिकेत येणार आम्ही मायका शहरामध्ये दिसून येत आहे. कारण पंपिंग स्टेशन व रस्त्याचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना अतिक्रमण न करता त्यांनी हा कारभार केलेला आहे. आणि कित्येक वेळा नागरिकांची इथं अवस्था एवढी बेकार झालेली आहे. डास असू दे लोकांना आजार असू दे अनेक प्रकारचे रोग या पंपिंग स्टेशनवर झालेले आहेत. त्या पंपिंग स्टेशनचं पाणी वर येऊन त्या विहीर काढलेल्या विहिरीच्या वर येऊन लोकांच्या घरामध्ये बोरच्या माध्यमातून ते पिण्याच्या पाण्यात चाललेलं आहे. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना साबळेसाहेब असू दे दुसरे पवारकाय सावंतसाहेब असू दे पांडवसाहेब असू दे या सगळ्यांना बोलवून ते आम्ही दाखवलेलं आहे. त्यांनी येणाऱ्या 15 दिवसात जर ते जर काम पूर्ण जर केलं नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनं तिथलं पाणी भरून महानगरपालिकेमध्ये वदल्याशिवाय इथली जनता आणि नागरिक गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. एक 1/4 तासापूर्वी सगळे आयुक्त उपायुक्त साहेब ते सगळे आलेले आहेत. परंतु त्या DD पवारांना फोन केले असता ते म्हणतात मी बाहेर कुठे तर मी कुठली तर दाखले उडकण्यासाठी मी व्यस्त आहे. इथल्या नागरिकाचा जीवाचा प्रश्न व्यस्त महत्त्वाचा आहे का तो विषय महत्त्वाचा आहे त्या DD पवारांना अजून माहिती नाही आहे. मिरजकर जनतेचं काय प्रश्न आहे काय आहे काय काम करायचं हे अजून माहीत जर नसेल तर शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.